हरिओम, मी सायली विरा संदीप मोरे, मांडूप टेंबीवाडा उपासना केंद्र। माझा म्हणजे मी 2016 पासून बापूंकडे यायला लागले। ज्यावेळेस माझ्या बा मिस्टरांचा हात गेला मशीनमध्ये, त्यावेळेस मला आमच्या एक भावाची सासूवती घेऊन आली आम्हाला बापूंकडे। माझे मिस्टर हॉस्पिटलला होते, ऑपरेशन झालं होतं, दोन्ही पायाच्या चांगले काढून सर्जरी केली होती। त्यांनी त्यावेळेस कुठल्या डॉक्टरने घेतलं नव्हतं, पण ठाण्यालाच घेतलं त्यांना। त्यावेळेला ती बोलली की हे बापूंचं लॉकेट घाल आणि बापूंच्या डोक्यावर तू ये म्हणून। मला तेव्हा काय समजत नव्हतं, बापू म्हणजे कोण काय काही माहिती नव्हतं। त्यावेळेला मी बापूंचं लॉकेट घातलं आणि बापूंचंच नामस्मरण, फक्त एकच मंत्र मला सांगितला होता, ओम मन सामर्थ्य जाता श्रीयाने वृद्धाय नमः। मी तोच मंत्र सारखं बोलत बसायची। मिस्टर माझ्या हॉस्पिटलला आतमध्ये होते, मी एकटीच बाहेर असायची। त्याच्यानंतर तिने रामनाम वही दिली आम्ही मला, मी रामनाम वही लिहित बाहेर बसायची। मला काहीच माहिती नव्हतं, बापू बापू कोण काय नाही, मी फक्त बापूने एवढंच सांगायची माझ्या मिस्टरांना यातून बाहेर काढा, तेवढंच मला पाहिजे होतं। नंतर मग आम्ही एक दिवस त्यांना हॉस्पिटलमधून सोडलं, मग ती बोलली की भांडूप सह्याद्रीनगर तिथे उपासना चालू होती बापूंची, ती बोलली तिथे या म्हणून। बापू भेटला पण मी बापूमय झाली तिथपासून। मी आजारी एवढी होती एवढी होती तरी पण त्यातून मी माझ्या मिस्टरांना सावरलं, आणि ते सावरलं म्हणजे माझ्या बापूमुळेच। बापूने तिथपासून मला साथ खूप दिली, अजूनपर्यंत देतच आहेत। प्रत्येक क्षणाला बापू माझ्या बरोबरच असतो, कुठल्याही क्षणाला। तेव्हा मी ठाण्याला तिथपासून एकटी जायला लागली मिस्टरांना घेऊन। मिस्टर हॉस्पिटलला होते तरी मी एकटी जायची, इथून रिक्षा करून एकटी चेक नाक्यापासून, चेक नाक्यापासून पुढे एकटी जायची। मला काहीच माहिती नव्हतं तेव्हा, ही साथ मला बापूच माझ्याबरोबर असायचा। मला उपासना पण त्यावेळेस येत नव्हती, तरी पण मी उपासना कशी येईल तशी मी रिक्षात बोलत जायची। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचा बीपी वर्षभर वाढलेलाच होता, बीपी आणि कोलेस्ट्रॉल, आणि हे माहिती नव्हतं आम्हाला। एक वर्ष माझे मिस्टर तसं बीपी आणि कोलेस्ट्रॉल घेऊन होते, दररोज असे बोलायचे की मला चक्कर येते चक्कर येते। आम्हाला वाटायचं की अशीच चक्कर येते त्यांना, असंच होतंय। आणि ब्लड डोनेट होतं बांद्र्याला, तेव्हा बापूंच्या तिकडे गेलेले, तेव्हा त्यांना सगळे टेस्ट झाले, तेव्हा समजलं की तुमचा कोलेस्ट्रॉल म्हणजे खूपच वाढलं आहे आणि बीपी पण खूप वाढलं आहे। ते बोलले असं कसं तुम्ही राहिलात, म्हणजे तेव्हा काय समजलं नाही। मी इथे 7-8 वेळा डॉक्टरने रोज न्यायची, त्यांचा बीपी कोलेस्ट्रॉल येतच नव्हता याच्यावर। नंतर आम्ही स्पेशलिस्टकडे नेलं, त्यांचे सर आहेत ते घेऊन गेले तिकडे, त्यांना चेक केलं तर ते बोलले की हे एवढं देऊन वर्षभर एकतर अटॅक तरी येऊ शकतो किंवा एकतर माणूस जाऊ म्हणजे असं हे तरी येऊ शकतो, पण हे माझ्या बापूंमुळेच झालं त्यावेळेस। की तो डॉक्टर पण बोलले की जे काय आहे ना ते तुझ्या गळ्यात लॉकेट आहे ना, त्याच्यामुळेच तू आज आहेस, म्हणून तू एवढा वर्षभर एवढा कोलेस्ट्रॉल आणि बीपी घेऊन आहेस, असे ते डॉक्टर बोलले। बापूरायाने माझं सौभाग्य तर वाचवलंच आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला पण खूप म्हणजे खूप वाचवतो। प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला बापू माझ्या बरोबर असतो, काही असू दे तरी माझा बापू माझा साथ देतोच देतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित।